नमस्कार मित्रांनो, आपण पाहत असलेला व्हिडिओ हा अगदी कोणता तरी मोठा सोहळा असल्यासारखं वाटे, आणि ते वाटणं अगदी साहजिकच आहे म्हणा. तसा हा कोणत्या लग्न किंवा वास्तुशांती सोहळा नसून चक्क आपल्या हिंदू देवता असलेल्या गोमातेची ओटी भरण, म्हणजेच गोमातेचे डोहाळे जेवण. मित्रांनो, कोल्हापुरात ऐकावं ते नवलच म्हणून कदाचित त्यांना जगात भारी आम्ही कोल्हापुरी असं अदबीनं म्हटलं जातं, हे मात्र नक्की. मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यातील अर्जुनवाडी या गावात बळवंत बाळू पाटील यांनी त्यांच्या खिलार गाईचे डोहाळ जेवण अगदी चक्क अख्ख्या गावाला घातलं. ऐकावं ते नवलच असा एक आगळा वेगळा उपक्रम त्यांनी मोठ्या उत्साहात पार पाडला, आणि पुन्हा एकदा गोमातेचे महत्त्व जगापुढं मांडलं. आता एवढं सगळं तुम्ही पाहिलं, पण व्हिडिओच्या शेवटी बळवंत पाटील यांचं मनोगत देखील ऐकायला विसरू नका मंडळी. अद्याप आपण हे चॅनेल सबस्क्राईब केले नसल्यास त्वरित चॅनेल सबस्क्राईब करा, आणि शेजारी असलेल्या बेल आयकनवर क्लिक करून आपल्या सांस्कृतिक परंपरेची ओळख करणारे नवनवीन व्हिडिओ पहा. धन्यवाद. आपण गाईचे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम अर्जुनवाडी गावात आयोजित करून तुम्ही महिला वर्गाला इथं आमंत्रित केलेला आहे, ग्रामस्थांना आमंत्रित केलेला आहे. काय उद्देश होता तुम्हाला गाईचे डोहाळे जेवण घेण्याचा? माऊली गाईचा डोहाळा खाताना डोहाळा पूर्ण करायचं, कारण महाराष्ट्रातले लोक, खेडोपाड्यातले लोक, सगळे या किनारी जातीची गाय जतन करायला मागासलेले आहेत. त्या महाराष्ट्राने किंवा आमच्या जिल्ह्यानं तालुक्यानं खिलारी जातीची गाय जतन करावी, आणि त्या गायीमुळं विषमुक्त शेती ही झाली पाहिजे. ह्या महाराष्ट्रात हे रासायनिक खतामुळं अनेक आजार वाढलेले असल्यामुळं त्या एका गायीवर 4 एकर शेती तयार होते, विषमुक्त शेती तयार होते, आणि घरगुती गाय बघा. म्हणून ह्या उद्देशाने मी हे खरोखर भागात या गायीचं जतन लोकांनी करावं आणि जनजागृती व्हावी. पूर्वी 2000 वर्षापूर्वी पाठीमागे लोक, संत लोक ह्या गायीला देवता मानत, ह्या गायीवर त्याची स्तुती देव आहेत असं जाणत, आणि प्रत्येक संतांच्या घरात गाय असं. शेवटी छत्रपती शिवाजी महाराज, जिजामाता यांनी ह्या माऊलीला अंगणातली तुळस, घरातील माय आणि गोठ्याची गाय ही तिन्ही एकच मानित. म्हणून माझ्या मनात आलं, म्हणून या माऊली गायचा 7वा महिना डोहळा साजरा करत आहे. याकरिता ही माऊली माझी लहान असताना मी पांडुरंग दळवी महाराज यांच्या घरातून आणली, आणि तो डोहळा साजरा करत आहे. हे भजन मंडळी, गावकरी मंडळी, ग्रामपंचायत मंडळी ही सर्व म्हणजे पाठीशी राहून हा कार्यक्रम साजरा करीत आहेत.
आणि असं साजरा कार्यक्रम लोकांनी करावं आणि ह्या गायीचं जतन करावं, एवढीच माझी भूमिका आहे।